कीर्तन म्हणलं तर कोणी ऐकत नाही, म्हणून या सात सात खंजेऱ्या, हे खंजेरी सत्यपाल महाराजनं काढली, आमच्या आदरणीय गुरुवर्य सत्यपाल महाराज. बाबू रे, मी जिथून घडलो ना ते दोन माणसं, पहिला नंबर म्हणजे इंजिनियर भाऊसाहेब थुटे, याच्यासोबत तबला वाजा, मी काही वेगळं नाही बाबा, मी वरतून पडलेलं पार्सल नाही वय, मी तुमच्यातूनच घडलो बाबू रे. या भजन स्पर्धेच्या स्टेजवर मी तबला वाजवला आहे तुमच्या गावचा, मी भजन स्पर्धेतला पोरगा आहे. आमचं मंडळ होतं जामनीचं लहान लहान लेकर, ह्या पाहि आमच्या भजन मंडळातला तवाचा बालमंडळातला गायक गजानन काळे, आज तो तबला वाजवते. म्हणजे पहिले मीनं त्यांना वाजवलं, ते आता मला वाजवतो. कला आहे बाबू हे, कला माणसाला मोठी पण होते बाबू रे, कलेनेच माणसाची ओळख, नाहीतर कोण पुजतो आणि क. तुम्ही हात राव की रंग आता कोणी पुसे ना, कोणी विचारत नाही, म्हणून एकतरी अंगी असू दे कला, आणि काय नाहीतर काय फुका. हे ओळख आहे बाबू आमची, या खंजिरीनं तारला आम्हाला. इंजिनियर भाऊसाहेब थुटे त्याच्यासोबत 6 वर्ष तबला वाजवला. सत्यपाल महाराजचं कीर्तन आम्ही कॅशेटातून ऐकलं, आम्ही आता प्रत्यक्ष त्याचा आशीर्वाद आम्हाला भेटत राहते, त्याचं मार्गदर्शन आम्हाला भेटते. म्हणून आम्ही घडलो बाबू रे. आता तिथं तुम्हाला सांगतो, एक खंजिरी जमत नाही तिथं, मग आम्ही 7-7 खंजिरे वाजवतो. म्या इथे तर गेर टाकला थोडसा, येथे टाकून देतो थोडसा गेर, म्हणजे पोट्याचं फाउंडेशन फिट होते. तमाशाची लावणीची ढोलक त्याच्यावर वाजते, तिथे मी गेर टाकला, इथेही टाकून देतो. वाजूवर बाबू कसा वाजते तर. चांदणी उगल सभाचंद्र उगवला त्याचा, त्याला वाटलं साल जमलं रे. अरे लोक नाचून राहिले महाराज, चालू द्या चालू द्या, मजा येऊन राहील लोक म्हणजे नाचा समजून राहिला मला. हे भजन तुकडोजी महाराजचा स्टेज आहे, भजन स्पर्धेचा स्टेज आहे, पण पाप उठतो कसं करून म्हणजे आलं मावशी, लावणीचा घेरे टाकल्याबरोबर त्याला हा जमलं म्हणतो संत. इथं तर आपल्याला कीर्तन भेटून राहिलं लावण्या, आहे का नाही डबल सिम बाबू, त्याची गरज नाही रे आपल्याला, भजनाची गरज आहे ना बाबू रे. हां, समजून घेतलं पाहिजे, आपल्या लक्षातच नाही येऊन राहिलं. लावण्या आणि तमाशा आणि डॅन्सिंग पार्ट्यात ह्याच्यात लहान लहान पोट्टे लंबी होऊन राहिले. कोणताही कार्यक्रम ठेवा, मी पाहतो ना, कोणताही कार्यक्रम ठेवा, वाढदिवस डीजे, लग्न डीजे, बजा डीजे, मर्शीन न ले काय काहीले बजाव डीजे, हां आकाश डीजे, कुठेही डीजे, फक्त माहिती सोडला फक्त, नाही तर बाकी डीजे. लहान 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 छटाक छटाक पोट्टे नाचते. तिथं मग ऑर्केस्ट्रा होता ना, ऑर्केस्ट्रात गाणं कोणतं म्हणे बाबू रे, ते पप्पी दे गाणं, पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे बारूला बारूला, या प्रेम वेडीला
त्याच्या लेकाच्या गालावर मास नाही पाय तोंडावर मास नाही पप्पी दे म्हणते याले भजनं म्हणायला नेट लागन पप्पी देचं गाणं म्हणते पोट्याला तसंच गाणं आवडून राहिलं मावशी काय करता तू म्हणशीन असं कुठं कीर्तन राहते काय त्या दिवशी एक बुटी उभी राहिली बाबू म्हणे असं कुठं कीर्तन राहते काय म्हणे अभंग म्हणा म्हणे अभंग मी म्हणलं हो व आता अभंग गेला आणि दबंग आला म्हणलं मग आता थोडस चोपडं थोडस असं आडवती खरं लागते राजा आम्हाले त्याच्या तरुण पोट्टे बसन काय पुरा भंगार माल त्याला सांगून का करता तो पेटवायच्या कामाला तेल नाही तरुण पोट्टे सांगायला लागते बाबू पप्पी देच्या गाण्यानं आपलं भलं येईन काय नाही बाबू रे मग तुला सांगतो त्या गाण्याच्या बाहेर नाही मी तुला ग्रामगीतेचं गाणं सांगतो आज वाताची गरज आहे वंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 6 डिसेंबर झाला ना बाबू आता हा महापरिनिर्वाण दिन त्यानं सांगितलं वाचाल तर वाचाल नाहीतर मराल म्हणून आता वाचाची गरज आहे मी सांगतो तुला हे ग्रामगीता वाच संताचे जगणारे वाच बाय संताची जगणारे तेली समाजाची हवा म्हणते पण एवढा मोठा संत आपल्या समाजात होऊन गेला जैन तुकारामाची गाथा आपल्याला वाचायला दिली लक्षात घ्या गाथा शिल्लक राहिली नसती रे ज्याच्या घरात असण गाथा त्याचा सुपीक होईन माथा ज्याच्या घरात चांगल्या पुस्तकाचं कपाट ते घर सुपीक राहील लक्षात ठेव ज्याच्या घरी नाही पुस्तक त्याचं जागेवर राहणार नाही मस्तक जर मस्तक जागेवर ठेवायचं असेल तर घरात चांगले पुस्तक पाहिजे म्हणून एक वेळा तुम्ही सांगून ठेवत वाचाल तर वाचाल वाचून पाय वाचून पाय वाचून पाय गेले सांगून राष्ट्र संत रामगीता या ग्रंथात रामगीता या ग्रंथात हा ग्रंथ नवे पटनाशी वाचता वाटता विजनाशी वाचता वाटता विजनाशी वाचता वाटता विजनाशी यामध्ये